नमस्कार मित्रांनो क्लिअरिटी ऑफ कन्सेप्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की डी एम ए आरने जवळपास तीन हजार आठशे जागेची वॅकेन्सी घेतली होती आणि आपल्या सगळ्यांनाच मित्रांनो रिझल्टची वाट होती त्याप्रमाणे आज रिझल्ट आऊट झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांना एक्सपेक्टेड कट बद्दल थोडी आयडिया यावी त्यानुसार आम्ही आमच्या एक्सपिरियन्स यूज करून आणि आमचं नॉलेज यूज करून मित्रांनो तुम्हाला तुमच्या सिलेक्शनबद्दल थोडक्यात आयडिया यावी त्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केलेलं आहे तर मित्रांनो आपण बघूया की कुठल्या कॅटेगरीला सिलेक्शन होण्यासाठी मिनिमम किती मार्क्स लागतील तर मित्रांनो वॅकेन्सी तर भरपूर होत्या पण जास्तीत जास्त मुलांनी एक्झाम पण दिली होती आणि आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की नॉर्मलायझेशननंतर स्कोअर मोस्ट ऑफ मुलांचा काय झालेला आहे इनक्रीज झालेला आहे आणि त्यानुसार कट ऑफ थोडा वाढलेला आहे तर आपण बघूया मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी जवळपास एकशे सदतीस पॉईंट चार मार्क लागतील ओबीसी कॅटेगरीसाठी एकशे पस्तीस सीसाठी एकशे चौतीस ईडब्ल्यूसाठी एकशे बत्तीस पॉईंट एकसष्ट एन टी डीसाठी एकशे बत्तीस पॉईंट सहा तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना थोडक्यात प्रश्न पडला असेल की इतक्या जवळजवळ कट ऑफ कसं काय तर मित्रांनो पॉईंटमध्ये मार्क आहे नंतर पॉईंट खूप वाढलेले आहे आणि ज्या कॅटेगरीला जेवढे रिझर्व सीट्स आहे त्यानुसारच आपण काय केलेलं आहे कट ऑफ प्रिपेअर केलेलं आहे तरी कोणाला असं वाटू नका देऊ की एवढ्या जवळजवळ कट ऑफ लागलेला आहे तर त्याचं तेच कारण आहे की आपल्या कॅटेगरीनुसार आपल्या रँकिंगनुसार आपण काय दिलेलं आहे कट ऑफ देण्याचा तुम्हाला प्रयत्न दिलेला आहे एन टी सीसाठी एकशे बत्तीस पॉईंट दोन एन टी बीसाठी एकशे एकतीस पॉईंट नऊ व्ही जे एसाठी एकशे एकतीस पॉईंट चार ए सीसाठी एकशे एकोणतीस पॉईंट नऊ आणि एस टीसाठी एकशे एकोणतीन पॉईंट एकशे एकोणतीस पॉईंट तीन तर मित्रांनो हा कट ऑफ जरी फार जवळजवळ असला तरी तुम्ही पण एकदा जाऊन मेरिट लिस्ट चेक करा आणि तुम्हाला लक्षात येईल की मुलांचं काय स्कोरिंग खूप जास्त झालेलं आहे आणि चार हजार कॅन्डिडेटचा जवळपास किती एकशे एकोणतीस मार्कच्या जवळपास आलेले आहे आणि आमच्या एक्सपिरियन्सनुसार आम्ही असं सांगू शकतो मित्रांनो तुम्हाला की तुम्हाला जर तुमच्या कॅटेगरीहून मिनिमम एवढे मार्क जर असतील तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे तरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि नर्सिंग रिलेटेड एक्झामचे कुठल्याही अपडेटसाठी रिझल्टसाठी आणि चांगल्या कंटेंटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सांगतो क्लिअरिटी ऑफ कन्सेप्ट या चॅनलला जास्तीत जास्त मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद